इमामवाड़ा परिसर स्थित कुंदनलाल लाइब्रेरी में छत्रपति शिवाजी जयंती के उपलक्ष्य में भव्य आरोग्य शिविर व नागरी योजना, निःशुल्क आंखों की जांच एवं चश्मों का वितरण, ऐसा दो दिवसीय शिविर का आयोजन नागपुर शहर जिला कांग्रेस कमेटी सचिव रीमा चौहान द्वारा विधायक विकास ठाकरे के नेतृत्व में किया गया। इस दौरान वृंदा विकास ठाकरे, नाश अली एवं कांग्रेस के अन्य पदाधिकारी कार्यकर्ता भी मौजूद थे। छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के उपलक्ष्य में नागपुर शहर कांग्रेस कमेटी सचिव रीमा चौहान पाटिल द्वारा भव्य आरोग्य शिविर व नागरिक योजना, निःशुल्क आंखों की जांच एवं चश्मे वितरण का शिविर का आयोजन 20 फरवरी को कुंदनलाल वाचनालय में किया गया था, जिसका लाभ जरूरतमंद नागरिकों ने लिया है। शिविर के दौरान जरूरतमंदों को चश्मों का वितरण भी किया गया। काल चश्मांचा प्रोग्राम घेतला तेव्हा मी आली होती, रिमाताईंनी प्रोग्राम ठेवलेला होता, फार छान केला आणि डोळे वगैरे तपासणी करून सर्वांना चष्मे देण्याचा त्यांनी आज आयोजन केलेलं आहे, तर आज चष्मे मिळणार आहेत, त्याच्याबद्दल आम्ही रिमाताईचे फार आभारी आहो। आणि असं वाटतं येत्या होटिंगमध्ये त्यांनी उभं राहावं। मेडिकलला आम्ही ऑपरेशन केलं, आमचं ऑपरेशन साधलं नाही, आम्हाला डोळ्याची गरज आहे, आम्ही आता आमच्या एका डोळ्यानं दिसत नाही, आमच्या डोळ्यानं चिलटं दिसते, एका डोळ्यानं दोन दोन दिसते, माणसं दोन दोन दिसते, भांडं दोन दोन दिसते, आणि जेवणात मच्छर दिसते, पाण्यात मच्छर दिसते, याचं आम्ही काय करावं, याला काहीतरी प्रयत्न करा आमच्यासाठी। आमची वय झालेली आहे, आम्हाला निदान डोळ्यानं दिसलं तर आम्हाला बाथरूमला संडासला झाले थोडंसं दिसलं पाहिजे। इस दौरान लाभार्थियों द्वारा रीमा चौहान का धन्यवाद दिया गया। इस शिविर से हमारी समस्या हल होने में मदद हुई है, ऐसा भी लाभार्थियों द्वारा कहा गया। छत्रपति शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हा भव्य कैम्प, निःशुल्क कैम्प आयोजित करण्यात आलेला आहे। तरी प्रभाग 34 नागरिकांच्या सेवार्थ मी नेहमी तात्पर्य उभी असते आणि 15 दिवसात मी मेडिकल कैम्प सतत लावत असते। आणि आता ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये, कोविड-19 याच्यामध्ये मी जेव्हा नागरिकांकडे जात असते, सतत जात असते, तर त्यांचं बघते की कंडिशन खूप हालवलेली असल्यासारखं मी नेहमी सतत बघत असते, कोणाला कान नाक गळा यांचा त्रास असतो, तर मी यांना बोलले की हजारो रुपये डोळ्यांचं ऑपरेशन लागतात, तर मी बोलले की आता एक कॅम्प घेतला इथे मी आणि भरपूर नागरिकांनी इथे लाभ उचललेला आहे आणि निःशुल्क होता, निःशुल्क आहे चष्मे वाटप। आज चष्मे वाटपचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे, तरी भरपूर नागरिकांनी याचा लाभ उचललेला। आज वृंदाताई ठाकरे यांच्या हाताने, आमचे लोकप्रिय वहिनी साहेब आहेत, त्यांच्या हाताने आज चष्मे वाटप वितरण आहे आणि आपले जे आम्हाला प्रेरणादायक आहे विकास भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मी हा कार्यक्रम केलेला आहे। इस शिविर के दौरान चश्मों का वितरण एवं ज्येष्ठ नागरिकों का सत्कार भी किया गया। इस दौरान वृंदा विकास ठाकरे, नाश अली, प्रशांत ढाकने एवं कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित थे। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख, PCN न्यूज नागपुर।